हॅलो, नमस्कार फ्रेंड्स, गुड इव्हनिंग. कसे आहात तुम्ही सगळे? मस्त आहात ना? सर्वांना सर्वात प्रथम नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा माझ्याकडून, त्याचबरोबर नम्रताकडून, आणि आणि इथे आहे दर्शन. दर्शनची संध्याकाळची पूजा करतोय, तर हॅपी न्यू इयर त्याच्याकडून पण. तर चला, आत्ताच मी सुद्धा खाली गेलेली, तर मंदिरात जाऊन आले. साईबाबांचं मंदिर आहे, दर्शन घेतलं आणि आता आल्यानंतर म्हटलं की पहिला दिवस आहे तर पहिल्या दिवसापासून सुरुवात करायला हवी ना. तर दिवस तर पूर्ण निघून गेला, तर आता जाऊन आले. तर स्पेशली काय दाखवायचं होतं, माझ्या सोलापूरच्या साड्या तरी तुम्हाला एवढ्या लवकर बघायला मिळणार नाही आहेत, कारण त्या ठेवलेल्या आहेत वर बॅगेत. एक दोन दिवसात काढेन आणि मी दाखवेन. तर नम्रताने आज स्वतःसाठी शॉपिंग केलेली आहे. अजून एक गुड न्यूज तुमच्याबरोबर शेअर करायची होती, ती म्हणजे नम्रताला जॉब लागलेला आहे स्कूलमध्ये. तर त्यासाठी तिला आता वेस्टर्न अटायर तिथे जे माझ्याकडे बरेच आहेत आणि इंडियन अटायर फार कमी आहेत. मोजून 5-4 कुर्तीज होते, तेवढेच कंटिन्यू नाही घालू शकत म्हणून त्याची शॉपिंग. मग आता ती जाऊन आली आज लिंकिंग रोडला, तर तिथून तिने आणले. आता पटापट ती दाखवेन, जास्त मोठा काय ब्लॉग करायचा नाही आपल्याला, थोडक्यात दाखवणार आहे. ऍक्च्युली आम्ही कुर्तीज एवढं त्यासाठी खास आम्ही जाऊन आलो, पण आम्हाला काही मिळालेच नाही, म्हणजे कुर्तीज हवे तसे. छान आहे. हा आणि हो, छान केलं की असलं मटेरियल घेतलंय. पहा, शिफॉन टाईप मध्ये आहे आणि वॉश केल्यानंतर किती वेळा धुतलं तरी जुनं होणार नाही. कारण याच्या आधी मी आणलेलं ना जे ग्रीन कलरचं, मला खूप छान वाटलेलं, ते आवडलेलं. पण नेमकं काय झालं माहितीये, धुतल्यानंतर ना 2-3 वॉश मध्ये एवढं जुनं झालं ना ते, असं वाटायचं की किती जुना ड्रेस आहे. तर शेवटी मी आता परवा कपाट लावलं तेव्हा काढून टाकलं त्याला. तर हे पा, मी पाछांदलाने असे मिरर वर काय मिरर आहे त्याला, ऍक्च्युअली मिरर्स आहेत, नाहीतर आपल्याला ते प्लास्टिक लावलेले असतात. अरे या वेळेला मिरर येते, छान मस्त. माझ्या ग्रीन ड्रेस मध्ये ना ते हल्ली निघालेले आहेत, असे प्लास्टिक टाइप असतात तसे आहेत. छान मस्त कलर पण एकदम सुंदर आहे आणि नम्रताने हा कलर फर्स्ट टाइम घेतलेला आहे. मी पण आताच पाहते तुमच्या बरोबर, मला काही आधी दाखवलं नाहीये. मी एकटी गेलेली. हो, हे ड्रेस कुर्ता आहे. हा छान आहे. हा फक्त कुर्ता मी 250 ला घेतला आणि सेम पॅटर्न मध्ये जेव्हा मी शॉप मध्ये विचारलं, फक्त दुपट्टा आणि पॅन्ट होतो त्याच्यासोबत, ते मला 1200 ला बोलले ते. आणि फक्त हे कुर्ता मला, सेम कुर्ता मला 250 पडला. वाढशीला छान आहे ना, मस्त नम्रता. मग मला पण माझ्यासाठी शॉपिंग करायला नवीन वर्षासाठी जायला हवं. हा पण मस्त आहे, म्हणजे यावेळेस मी कलर कॉम्बिनेशन खूप छान छान घेतले, एकदम कलरच मस्त घेतले. मी कधी वेअर नाही करत ह्या कलर्स, आणि तिकडे मला फुल स्लीव्स, एवढे स्लीव्स अलाव आहेत, शॉर्ट स्लीव्हलेस अलाव नाहीये ना. आता शाळेत जायचं असतं, मुलांसमोर असतं, त्यामुळे सगळे हे असे त्यांना एक ड्रेस बद्दल सांगितलेलं असतं आणि ते फॉलो करावंच लागतं. हा घेतला, हा फुल्ली पॅटर्न प्रिंटेड आहे, मागे पुढे फुल प्रिंट आहे. छान छान वाटतं म्हणून, पण मला कदाचित वाटतं याचा कलर जाईल. जाऊ दे पाहू, पण छान आहे ना, भरपूर घेतलेस. बाय. चला आता दर्शन दिवा झालेला आहे आणि तो उतरला खाली. हे घेतलं आहे अनारकली. अरे वा, सुंदर. नी पर्यंतची ड्रेस असतात ना अनारकली, ते घेतलंय. छान आहे का आपण येलो कलर, म्हणजे आवडले मला. पहिल्यांदा मी सुद्धा नम्रताला अशा वेगवेगळ्या व्हेरियस कलर मध्ये पाहणार आहे. हा आहे. कसं असतं ना, लहान असताना मी तिचे ड्रेसेस घ्यायची, मी स्वतः सिलेक्ट करायची आणि मुलं आवडीने मम्मीसाठी सुद्धा आणले. पण मी, मला एक असं झालं की मी सगळे कुर्ती घेतले त्याच्यात व्हाईट कॉम्बिनेशनच आहे, सो ह्याच्यात पण व्हाईट कुर्ती, ह्याच्यात पण मी कलर. हे मी स्पेशली केलं 26 जानेवारीसाठी, की शाळेत आहे सो आम्हाला बोलणार, म्हटलं थोडं डिसेंट पण आहे थोडंसं. आणि याच्यामध्ये बघ ना, फ्लॅग कलर थोडा ग्रीन पण आहे म्हणून. आणि मग ह्याच्यावरती तर काही कोणताही कॉम्बिनेशन छान असं चालू, मला कॉम्बिनेशन प्लीज सांगा कोणता चालेल मी कमेंट मध्ये. हो, कमेंट करून सांगा कोणकोणते होतं, कारण का मी सांगितलं की जरा आणि असं होतं. व्हाईट
त्यामुळे तुम्ही सांगा पण व्हाईट किंवा असा येलो ऑरेंज हो चालेल छान वाटेल छान वाटेल. पण आता मेन प्रॉब्लेम आहे दुपट्टा, कारण की दुपट्टा सुद्धा कंपल्सरी सांगितलेला आहे. मी खूप अवॉइड करते त्या गोष्टी, मला तर लिटरली फॉलो करायला लागणार आहेत. बरं ना, बघा जे आपण नाही करून घेऊ शकत ना ते बाहेरचे करून घेतात. मला आवडत नाही, मला आवडतं पण मी रेग्युलर बेसिस वरती नाही वापरत. आणि माझ्यासाठी काहीतरी बोलत होती ते काढ मग सरप्राईज. बघा माझ्यासाठी पण काहीतरी आणलं, सगळ्यात खाली ठेवलंय बॅग मध्ये. हे तिच्यासाठी आणलंय मी. बिल्डिंगची पूजा आहे ना आता, सो तिला काहीतरी घाल असं छान साडीवर. छान आहे ना, मस्त. कसं वाटतं पहा, नम्रताने मला न्यू इयरला फर्स्ट डे एकदम छान गिफ्ट दिलेलं आहे. बऱ्याच गोष्टी आणल्या त्यावेळेस मी, कारण की घालायचे कानातले आणलेले. वाव, हे काय ग, बेल्ट आहे का? हो, हे पहा बेल्ट ड्रेसवर. हो हो, मस्त एकदम छान ना. त्याच्यावरती कानातले कुठे शोधायला लागते. हे बघ हे बघ हे काय नाही, मी हे बघ मी स्वतः पण जीन्स वगैरे घालते, तुम्ही पाहिलेलं असेल. मी दोन हे न्यू पेअर आणले कानातले, छान आहेत ना. हे फुल्ली डायमंड आहेत आणि ते असे पकडते व्यवस्थित, छान आहेत. आणि त्याच्यानंतर हे पण मस्त आहे का. मला ना सुरुवातीपासून असे डायमंड जे असतात ना ते खूप आवडतात. तर थँक्यू नम्रता, माय विश कम थ्रू. पहिल्या दिवशी म्हणजे 2023 माझ्यासाठी खूप काही चांगलं घेऊन येणार आहे असं मला पहिल्या दिवसात वाटत आहे. छान. आणि मग हे बेल्ट घेतलं म्हटलं वन पीस वगैरे घालतो, कधी कधी ते खूप प्लेन असतात, थोडस डिफरंट वाटायला लागतं. हा पेन मस्त वाटतं. मी तर माझं सगळं म्हणजे ज्या वेळेला जसं तसं राहायचं, जैसा देश वैसा भेस, जे जसं कार्यक्रम असेल त्या प्रकारे मी माझा अटायर असतो. न्यू इयरला काल पाहिलं असेल तुम्ही, मस्त जीन्स आणि टी शर्ट घातलं होतं आणि ते शर्ट नम्रताचं होतं सिक्रेट. तर चला मग आता पटापट हे सगळं आवरून घेतो आणि मी तुम्हाला दाखवते दर्शनी किती छान असं दिवा वगैरे केलेला आहे. चल आणि मग व्हिडिओचा शेवट पण करता येईल. चला आता हा आजचा व्लॉग मी इथे स्टॉप करते. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये, नवीन व्लॉगमध्ये. तर तुम्ही जर नवीन असाल चॅनलमध्ये आणि पहिल्यांदाच माझा व्हिडिओ पाहताय, माझा व्लॉग पाहताय, तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि हा आजचा व्लॉग आवडला तर प्लीज एक लाईक करा आणि कमेंट करून मला सांगा की तुम्हाला कोणता भाग आवडला. तर चला, आणि हो नम्रताचा कोणता टॉप तुम्हाला जास्त आवडला ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. चला भेटूया पुन्हा, तोपर्यंत सर्वांना बाय. श्री स्वामी समर्थ.